गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू। आज आता अपन स्ट्रक्चर ऑफ डायसैक्राइड स्टडी करना। आता डायसैक्राइड्स मीन्स द कार्बोहाइड्रेट्स विच आर मेड अप ऑफ टू मोनोसैक्राइड युनिट, जे दोन मोनोसैक्राइड युनिट पासून तयार झालेले असतात। तर डायसैक्राइड्स एग्जाम्पल मध्ये शुक्रोज म्हणजेच केन शुगर हा डायसैक्राइड अपन स्टडी करू। त्याच्यानंतर माल्टोज हा डायसैक्राइडचं स्ट्रक्चर स्टडी करू। आणि थर्ड लॅक्टोज म्हणजे मिल्क शुगर, हे तीन डायसैक्राइड्स आपण स्टडी करणार आहोत। तर कोणताही डायसैक्राइड्स असेल तर त्यांचा फॉर्म्युला सेम आहे, हा शुक्रोज असो माल्टोज असो का लॅक्टोज असो, यांच्यामध्ये फॉर्म्युला जर पाहिला आपण तर C12H22O11 असा डायसैक्राइडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे। आणि या डायसैक्राइडचं जर आपण हायड्रोलिसिस केलं म्हणजे यांच्यामध्ये जर वॉटर ॲड केला तर यांच्यापासून दोन छोटे मोनोसॅक्राइड्स तयार होत असतात। ते एक्झॅक्टली कोणता मोनोसॅक्राइड्स यांच्यापासून तयार होत असतो हे आपल्याला माहिती पाहिजे। आणि ते मोनोसॅक्राइड्स आपण जॉईन करू एका स्पेशल लिंकेजनं, त्याला आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणणार आहोत, बरोबर आहे। त्यामुळं जेव्हा आपण शुक्रोजचं हायड्रोलिसिस करतो तर यांच्यापासून 50% अल्फा डी ग्लुकोज तयार होत असते, 50% अल्फा डी ग्लुकोज तयार होत असते आणि 50% बीटा डी फ्रुक्टोज तयार होत असते। कोणता तयार होत असते? बीटा डी फ्रुक्टोज, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी, आलं लक्षात। आणि हे दोन मोनोसॅक्राइड्स युनिट एका स्पेशल लिंकेजनं जॉईन होत असतात कार्बोहायड्रेट्समध्ये, त्यांना आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणत असतो। तसंच जेव्हा आपण माल्टोजचं हायड्रोलिसिस करू, माल्टोजमध्ये जेव्हा वॉटर ॲड करू तर माल्ट शुगर म्हणतो आपण यांना, तर यांच्यामध्ये दोन मोनोसॅक्राइड्स कोणते आहेत? एक अल्फा डी ग्लुकोज, कोणता आहे? अल्फा डी ग्लुकोज, आणि दुसरा ही अल्फा डी ग्लुकोजच आहे, अल्फा डी ग्लुकोज, लक्षात ठेवा, हे महत्वाच्या गोष्टी आहे। त्यानंतर तिसरा जो आपण डायसॅक्राइड स्टडी करणार आहोत स्ट्रक्चरमध्ये तो आहे लॅक्टोज, ज्याला आपण मिल्क शुगर म्हणत असतो। आपण जे दूध घेत असतो त्या दूधमध्ये दुधामध्ये हा लॅक्टोज नावाचा कार्बोहायड्रेट्स असतो, म्हणून याला आपण मिल्क शुगर म्हणत असतो। आता हा जो लॅक्टोज आहे हा लॅक्टोज बीटा डी गॅलेक्टोज, बीटा डी गॅलेक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज यांच्यापासून बनलेला आहे, बीटा डी ग्लुकोज। तर ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे स्ट्रक्चर ड्रॉ करण्यासाठी। बस एवढी जर इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही कोणत्याही कंपाऊंडचं स्ट्रक्चर इझिली ड्रॉ करू शकता, म्हणजे कोणत्याही डायसॅक्राइडचं, बरोबर आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की डायसॅक्राइडचे स्ट्रक्चर स्टडी करत असताना आपण तीन डायसॅक्राइडचे स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत, शुक्रोज माल्टोज आणि लॅक्टोज। त्यामध्ये शुक्रोज आणि लॅक्टोज हे हिट्रो डायसॅक्राइड्स आहेत, म्हणजे अलग अलग मोनोसॅक्राइड्स पासून बनलेले आहेत। जसं शुक्रोज अल्फा डी ग्लुकोज प्लस बीटा डी फ्रुक्टोज पासून बनलेला आहे, माल्टोज हे होमो डायसॅक्राइड्स आहेत, यांच्यामध्ये अल्फा डी ग्लुकोज अल्फा डी ग्लुकोज पासूनच बनलेला आहे आणि लॅक्टोज हा हिट्रो डायसॅक्राइड्स आहे, म्हणजे दोन अलग अलग युनिट पासून बनलेला आहे, दॅट इज बीटा डी गॅलेक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज। चला आता हे जे मोनोसॅक्राइड्स असतात हे मोनोसॅक्राइड एका स्पेशल लिंकेजने जॉईंट असतात, तर त्या लिंकेजलाच आपण कोणती लिंकेज म्हणत असतो? ग्लायकोसाइडिक लिंकेज। हे जे मोनोसॅक्राइड्स असतात जेव्हा डायसॅक्राइड बनवतात तर ते एका स्पेशल लिंकेजने बनलेले असतात, जॉईंट असतात, तर त्यांना आपण काय म्हणत असतो? ग्लायकोसाइडिक लिंकेज। मग आता ग्लायकोसाइडिक लिंकेजची डेफिनेशन काय द्यायची आहे माहिती आहे का? दी टू मोनोसॅक्राइड्स युनिट, हे जे दोन मोनोसॅक्राइड्स युनिट असतात विच इज जॉईंट बाय दी ऑक्सिजन ऍटम आर कॉल्ड ॲज ग्लायकोसाइडिक लिंकेज। म्हणून आपण ग्लायकोसाइडिक लिंकेजची डेफिनेशन देत असताना यांची डेफिनेशन पार्ट करणार नाही आहे। द लिंकेज बिटवीन ॲमिन्स आर
द लिंकेज ही अशी लिंकेज असते द लिंकेज बिटवीन टू मोनोसॅक्राइड्स युनिट टू मोनोसॅक्राइड्स युनिट मोनोसॅक्राइड युनिट जे दोन मोनोसॅक्राइड्स युनिट मधली लिंकेज असते थ्रू ऑक्सिजन ऍटम कोणत्या ऍटम नुसार थ्रू ऑक्सिजन ऍटम थ्रू ऑक्सिजन ऍटम इज कॉल्ड ग्लायकोसाइडिक लिंकेज त्यालाच आपण काय म्हणतो ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणतो बघा ग्लायकोसाइडिक लिंकेज आता मी तुम्हाला ही जी ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे की नाही तर ती लिंकेज यांच्यामध्ये ड्रॉ करून दाखवतो सुरुवातीला आता ही ग्लायकोसाइडिक लिंकेज फॉर एक्झाम्पल मी शुक्रोज मध्ये काढून दाखवतो म्हणजे शुक्रोज या डायसॅक्राइडचं आपण जेव्हा स्ट्रक्चर काढतो तेव्हा हे दोन मोनोसॅक्राइड्स युनिट ग्लायकोसाइडिक युनिट ना जॉईंट असतात ठीक आहे तर बघा शुक्रोज सर्वांना माहिती आहे C12H22O11 यालाच आपण केन शुगर बीट शुगर म्हणतो आणि शुक्रोजचा हायड्रोलिसिस केल्यानंतर मी तुम्हाला सांगितलंय शुक्रोजचा हायड्रोलिसिस केल्यानंतर 50% तुम्हाला काय भेटते अल्फा डी ग्लुकोज भेटतो हे महत्वाचं आहे अल्फा डी ग्लुकोज आणि 50% काय भेटते बीटा डी फ्रुक्टोज भेटत असतो काय भेटतो बीटा डी फ्रुक्टोज आहे ना त्याच्यामुळं मी आता अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढतो आणि बीटा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढतो स्ट्रक्चर मध्ये पहिल्यांदा आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये एक्झाम्पल मध्ये शुक्रोज एक्झाम्पल घेतलेला आहे आणि या शुक्रोज मध्ये आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज ड्रॉ करून दाखवणार आहोत त्यासाठी आपल्याला 50% अल्फा डी ग्लुकोज आहे आणि 50% बीटा डी फ्रुक्टोज आहे तर आता मी पहिल्यांदा अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करतो बघा हे वालं तुमचं अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर आपण पहिल्यांदा ड्रॉ करतो हे सिक्स मेंबर रिंग असते ग्लुकोज म्हटलं की पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर हा ॲनोमरिक कार्बन आहे आणि ॲनोमरिक कार्बनला हा अल्फाचा अर्थ होत असते की ओ एच बिलो द रिंग आहे त्याच्यानंतर दोन नंबरच्या कार्बनमध्येही ओ एच बिलो द रिंग असते तीन नंबरच्या कार्बनमध्ये अबाउ द रिंग आणायचं असते ओ एच बघा लक्ष ठेवायचं आहे थर्ड नंबरमध्ये लक्ष ठेवायचं आहे त्याच्यानंतर फोर्थ नंबरमध्ये ओ एच बिलो द रिंग फिफ्थ नंबरमध्ये एच आणि सिक्स नंबरमध्ये सी एच टू ओ एच असं हे तुमचं कोणाचं स्ट्रक्चर आहे अल्फा डी ग्लुकोजचं आहे ना आता मी इकडे बीटा डी ग्लुकोज काढतो बीटा डी ग्लुकोज म्हणजे फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर आहे फाईव्ह मेंबर रिंग स्ट्रक्चर असते आहे की नाही तर हे या प्रकारे फाईव्ह मेंबर रिंग आपण स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे आपल्याला स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे व्यवस्थित आहे की नाही तर हे फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर ड्रॉ केलं मी आता या फ्युरॅनोज रिंग स्ट्रक्चर मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन रिंग स्ट्रक्चर मध्ये हा टू नंबरचा ॲनोमरिक कार्बन आहे आणि हा बीटा असल्यामुळं याचा ओ एच अबाउ द रिंग आहे खालच्या साईडनं एक नंबरचा कार्बन आहे सी एच टू ओ एच आहे की नाही इथे हा सी टू कार्बन आहे आणि हा सी वन कार्बन आहे बघा लक्षात ठेवायचं ॲनोमरिक कार्बनिकचा सी टू आहे आणि इथं सी वन ॲनोमरिक कार्बन आहे त्याच्यानंतर इथे सेकंड नंबर नंतर थर्ड नंबरचा ओ एच अबाउ द रिंग असते फोर्थ नंबर बिलो द रिंग असते फिफ्थ नंबरला एच आणि सी एच टू ओ एच अशा प्रकारे हे झालं तुमचं बीटा डी फ्रुक्टोज काय झालं बीटा डी फ्रुक्टोज ओ एच अबाउ द रिंग आहे ॲनोमरिक कार्बनमध्ये म्हणून बीटा आता काय होत असते की हे जे दोन मोनोसॅक्राइड्स आहेत यामध्ये हा जो ग्लुकोजचा सी वन कार्बन ऍटम याचा कोणता कार्बन ऍटम सी वन कार्बन ऍटम आणि याचा सी टू कार्बन ऍटम हे ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये इन्वॉल्व्ह होत असतात म्हणजे हा जो ओ एच ग्रुप आहे आणि हा एक ओ एच ग्रुप आहे यांच्यामधून एच टू रिमूव्ह होऊन जाईल यांच्यामधून एच टू रिमूव्ह होऊन जाईल आणि एच टू ओ रिमूव्ह झाल्यानंतर हे दोन मोनोसॅक्राइड्स ऑक्सिजन ऍटम थ्रू काय होतील जॉईंट होतील बघा हे दोन मोनोसॅक्राइड्स युनिट ऑक्सिजन ऍटम थ्रू जॉईंट होतील तर ही जी लिंकेज तुम्हाला दिसते बघा लक्षात ठेवायचं ही जी लिंकेज दिसते सी वन आणि सी टू कार्बन ऍटम मधली तर दॅट लिंकेज
is called as glycosidic linkage. यालाच काय म्हणतात ग्लायकोसाइडिक लिंकेज. तर ही कोणकोणत्या कार्बन मध्ये झाली, सी वन ऑफ ग्लुकोज है कि नहीं, सी वन ऑफ अल्फा डी ग्लुकोज है ना, आणि सी टू ऑफ बीटा डी फ्रुक्टोज यांच्यामध्ये झाली है कि नहीं. तर अशा प्रकारे या लिंकेजला ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हटले जात असते. म्हणून ग्लायकोसाइडिक लिंकेजची डेफिनेशन क्लियर झाली. काय सांगाल, द लिंकेज बिटवीन द टू मोनोसॅक्राइड्स युनिट. आपण काय म्हणतो, द लिंकेज बिटवीन द टू मोनोसॅक्राइड्स युनिट थ्रू द ऑक्सिजन ऍटम. कोणत्या ऍटम नुसार, ऑक्सिजन ऍटम इज कॉल्ड ऍज ग्लायकोसाइडिक लिंकेज. क्लियर आहे सर्वांना ग्लायकोसाइडिक लिंकेजचे डेफिनेशन्स. द लिंकेज बिटवीन द टू मोनोसॅक्राइड्स युनिट थ्रू ऑक्सिजन ऍटम इज कॉल्ड ऍज ग्लायकोसाइडिक लिंकेज. आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ही जर ग्लायकोसाइडिक लिंकेज दोन्ही एनोमरिक कार्बन मध्ये जर झाली, बघा लक्ष ठेवायचं आहे, जर ग्लायकोसाइडिक लिंकेज लक्ष ठेवायचं आता, तर ग्लायकोसाइडिक लिंकेज है कि नहीं, ही जी ग्लायकोसाइडिक लिंकेज दोन्ही टू एनोमरिक कार्बन ऍटम मध्ये झाले, टू एनोमरिक कार्बन ऍटम मध्ये जर झाली, तर देर इज नो फ्री एंड अवेलेबल. इथे कोणतंच फ्री एंड अवेलेबल नसते आणि दे आर नॉन रिड्युसिंग शुगर. म्हणून ते कोणते असतात, नॉन रिड्युसिंग शुगर असतात. आणि म्हणून हा जो तुमचा शुक्रोज आहे की नाही, शुक्रोज मध्ये सी वन एनोमरिक कार्बन आणि सी टू सुद्धा एनोमरिक कार्बनच आहे जे ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये भाग घेते. आणि म्हणून आपला जो शुक्रोज असतो, बघा लक्षात ठेवायचा आहे, आपला जो शुक्रोज असते तर हा शुक्रोज नॉन रिड्युसिंग शुगर आहे. हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे बिकॉज बोथ दी एनोमरिक कार्बन ऍटम्स आर इन्वॉल्व्ड इन ग्लायकोसाइडिक लिंकेज. हे दोन्ही ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये इन्वॉल्व्ड झालेले आहेत. Therefore, there is no free end available. It is free available by the end to open and undergo tolerance reagent, filling reagent test. त्याच्यामुळे याच्यापाशी सी वन सी टू सी टू कार्बन पाशी फ्री एंड अवेलेबल नाही आहे जे ओपन होऊन टॉलरन्स रिएजंट टेस्ट किंवा फिलिंग रिएजंट टेस्ट देतील. आणि म्हणून हे कोणतीच टेस्ट देत नाही टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंटची. आणि म्हणून यांना आपण नॉन रिड्युसिंग शुगर म्हणत असतो. क्लिअर आहे. तर हेच एक असं एक्झाम्पल आहे की ज्या एक्झाम्पलमध्ये सी वन सी फोर लिंकेज सी वन सी टू लिंकेज आहे, बाकीचे जेवढेही आहे त्यांच्यामध्ये सी वन सी फोर लिंकेज असते. कोणती, सी वन सी फोर म्हणजे एका मोनोमरचा सी वन कार्बन ऍटम आणि दुसऱ्या मोनोमरचा सी फोर कार्बन ऍटम बॉन्डमध्ये पार्टिसिपेट करत असतात. पण हे वाला असा आहे शुक्रोज ज्याच्यामध्ये सी वन कार्बन ऍटम एनोमरिकच आहे आणि सी टू कार्बन ऍटमही एनोमरिक आहे जे ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये पार्टिसिपेट करतात. म्हणून हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे जे टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट वाले टेस्ट देत नाही. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. तर त्याच्यामुळं आपण आता एक एक डायसॅक्राइड्स घेऊ, त्यांची कंप्लीट इन्फॉर्मेशन देऊ. सर्वांच्या लक्षात आलं ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणजे कशाला म्हणतात आणि ग्लायकोसाइडिक लिंकेज ही जेव्हा तयार होत असते त्याच्यावरच त्यांची रिड्युसिंग नॉन रिड्युसिंग प्रॉपर्टीज डिपेंड असते. आता वन बाय वन एका एका मॉलिक्युलचं आपण काय करू, एका एका डायसॅक्राइडचं स्ट्रक्चर स्टडी करू. बरोबर आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण शुक्रोज, स्ट्रक्चर ऑफ शुक्रोज वर फोकस करू. बघा लक्षात ठेवायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ शुक्रोज, शुक्रोज म्हणा किंवा केन शुगर म्हणा, स्ट्रक्चर ऑफ शुक्रोज और केन शुगर, केन शुगर किंवा बीट शुगर यांचं स्ट्रक्चर आपल्याला सांगायचं आहे की नाही. तर सर्वांना माहिती आहे केन शुगरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C12H22O11 आहे. आणि यांचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर सर्वांना आताच आपण वरतच पाहिलेलं आहे, हायड्रोलिसिस केलं तर याच्यापासून अल्फा डी ग्लुकोज तयार होत असते 50% आणि बीटा डी
फ्रुक्टोज तयार होत असते 50% बीटा डी फ्रुक्टोज। तर जेव्हा आपण स्ट्रक्चर ड्रॉ करत असतो तर स्ट्रक्चर मध्ये सर्वात पहिल्यांदा यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज लक्षात ठेवायचे, ग्लायकोसाइडिक लिंकेज। तर ही ग्लायकोसाइडिक लिंकेज यामध्ये कोणत्या कोणत्या कार्बन आयटम मध्ये राहील, C1 कार्बन आयटम ऑफ अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज जो C1 कार्बन आयटम असतो, एनोमेरिक कार्बन आयटम अल्फा डी ग्लुकोजचा, आणि C2 कार्बन आयटम ऑफ बीटा डी फ्रुक्टोज, C2 कार्बन आयटम ऑफ बीटा डी फ्रुक्टोज मध्ये ही लिंकेज असते। म्हणजे सरळ सरळ आपण असं म्हणतो की C1 C2 अल्फा बीटा लिंकेज आहे की नाही, अशा प्रकारे आपण याला म्हणू शकतो, C1 C2 अल्फा बीटा लिंकेज यांच्यामध्ये असते। ठीक आहे, तर आता आपण जेव्हा स्ट्रक्चर ड्रॉ करतो तर सर्वात पहिल्यांदा आपण यांचं ग्लुकोजचं अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे। अल्फा म्हटलं की एनोमेरिक कार्बनला OH बिलो द रिंग, सेकंड नंबरचा OH बिलो असतो, थर्ड नंबरचा OH अबाव द रिंग असते, फोर्थ नंबरलाही OH बिलो द रिंग, फिफ्थ नंबरमध्ये H आणि CH2OH सिक्स नंबर। तर अशा प्रकारे हे झालं तुमचं अल्फा डी ग्लुकोज। आणि आता तुम्हाला फ्रुक्टोज काढायचा आहे, एक्झॅक्टली दुसरा जो कार्बन आयटम आहे तो याच्या खाली आला पाहिजे, आहे की नाही, अशा प्रकारे ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की हे स्ट्रक्चर आपण कसं ड्रॉ करतो म्हणून। तर हे झालं तुमचं फ्युरॅनोज रिंग, फ्रुक्टोज मध्ये फ्युरॅनोज रिंग असते अशा प्रकारे, क्लिअर आहे। तर हे फ्युरॅनोज रिंग झाली, तर हे 2 नंबरचा कार्बन आयटम असतो, हा 2 नंबरचा कार्बन आयटम आहे, एक नंबरचा कार्बन आयटम CH2OH बीटा असल्यामुळं OH ग्रुप अबाव द रिंग आहे, हे बीटा असल्यामुळं, हे अल्फा होता म्हणून OH बिलो द रिंग आलेला आहे, थर्ड नंबरचा OH अबाव द रिंग असते, फोर्थ नंबरचा OH बिलो द रिंग, फिफ्थ नंबरमध्ये H आणि सिक्स नंबरमध्ये CH2OH असं हे बीटा डी फ्रुक्टोज असतं। आता ह्या दोन्ही याच्यामध्ये हे C1 कार्बन आयटम, हा C1 कार्बन आयटम आणि हा C2 कार्बन आयटम ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये पार्टिसिपेट करतात, यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणती आहे, C1 आणि C2 अल्फा डी ग्लायकोस अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज, त्याच्यामुळे इथून OH आणि H निघून जाईल आणि हे दोन मॉलिक्यूल एकमेकांसोबत जॉईन होते थ्रू ऑक्सिजन आयटम, आणि म्हणून दॅट लिंकेज वी आर कॉल्ड एज, काय म्हणतो आपण, ग्लायकोसाइडिक लिंकेज। ही कोणती लिंकेज तयार झाली, ग्लायकोसाइडिक लिंकेज। तर ही जी ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार झाली ते कोणत्या कार्बन मध्ये झाली, C1 आणि C2 याच्यामध्ये अल्फा बीटा कार्बन आयटम मध्ये झाली, हे अल्फा आणि हा बीटा, म्हणून C1 C2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज असं म्हणू आपण। ठीक आहे, लिंकेज म्हणून। आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या शुगरच्या काही प्रॉपर्टी आपल्याला सांगायच्या आहेत। तर सर्वात पहिल्यांदा तर आपण शुक्रोज मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज सांगत असतो, तर सर्वात पहिला पॉइंट असा सांगतो की शुक्रोज ऑन हायड्रोलिसिस गिव्स 50% अल्फा डी ग्लुकोज अँड 50% बीटा डी फ्रुक्टोज। त्यानंतर आपण सांगत असतो की शुक्रोज हॅज अ ग्लायकोसाइडिक लिंकेज, शुक्रोज मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणामध्ये असते, C1 कार्बन आयटम ऑफ अल्फा डी ग्लुकोज, C1 कार्बन आयटम ऑफ अल्फा डी ग्लुकोज अँड C2 कार्बन आयटम ऑफ बीटा डी फ्रुक्टोज, C2 कार्बन आयटम ऑफ बीटा डी फ्रुक्टोज, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज C1 C2 अल्फा बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज। आता शुक्रोजची प्रॉपर्टी सांगतो मी तुम्हाला, तर शुक्रोज इज डेक्स्ट्रो रोटेटेड, कोणता असतो हा शुक्रोज, बघा लक्षात ठेवायचा आहे। तर त्यांची थर्ड माहिती घ्यायची आपण, ते ग्लायकोसाइडिक लिंकेज झाल्यानंतर आपण तिसरी इन्फॉर्मेशन सांगत असतो की रिड्युसिंग प्रॉपर्टीज, काय सांगायचं आहे स्ट्रक्चर मध्ये, रिड्युसिंग प्रॉपर्टीज विषयी माहिती द्यायची आहे। रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजे की हा टॉलरन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट न रिड्यूस होतो का नाही, बघा लक्षात ठेवायचं आहे। टॉलरन्स रिएजंट कोणता आहे, टॉलरन्स रिएजंट टेस्ट असते किंवा फिलिंग रिएजंट टेस्ट, फिलिंग रिएजंट टेस्ट, तर यांनी हे रिड्यूस होते का नाही ते सांगायचे असतात आपल्याला रिड्युसिंग प्रॉपर्टीज।
आता काय होते की हे दोन्ही एनोमरिक कार्बन, हे दोन्ही एनोमरिक कार्बन काय होतात ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये पार्टिसिपेट करतात. देअरफॉर देर इज नो फ्री एंड अवेलेबल, याच्यामध्ये फ्री एंड अवेलेबल राहत नाही. टू ओपन, जे ओपन होईल आणि टॉलरन्स रिएजंट आणि फिलिंग रिएजंट सोबत रिएक्शन करत, असं फ्री एंड याच्यामध्ये अवेलेबल राहत नाही. आणि त्यामुळं सुक्रोज इज नॉन रिड्युसिंग शुगर, त्याच्यामुळे हा कोणता असते, नॉन रिड्युसिंग शुगर असते. काय असते, नॉन रिड्युसिंग शुगर. काय कारण दिसाल त्याचं, की नॉन रिड्युसिंग शुगर असण्याचं कारण काय, की बोथ दी एनोमरिक कार्बन आर इन्वॉल्व्ड इन ग्लायकोसाइडिक लिंकेज, दॅट्स व्हाय देर इज नो फ्री एंड अवेलेबल टू ओपन अँड undergo reactions with tollens reagent or filling reagent. ते फ्री एंड अवेलेबल नसते म्हणून तो tollens आणि filling reagent सोबत reactions करत नाही आणि म्हणून तो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. हाच एक असा डायसॅक्राइड आहे जो नॉन रिड्युसिंग शुगर आहे, कारण याच्यामधली ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये दोन्ही एनोमरिक कार्बन बॉन्डिंग मध्ये पार्टिसिपेट करतात, बाकीचे जेवढे आहे ते रिड्युसिंग शुगर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला सुक्रोज विषयी माहिती द्यायची आहे की सुक्रोज इज इनवर्ट शुगर, याला आपण इनवर्ट शुगर सुद्धा म्हणतो. सुक्रोजला काय म्हणतो आपण, इनवर्ट शुगर म्हणतो. आता याला इनवर्ट शुगर का म्हणतात तर तेही समजावून सांगतो. बरं, सुक्रोजला आपण इनवर्ट शुगर का म्हणतो तर त्याचं कारण असं आहे की सुक्रोजचं जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतो तर त्याच्यापासून 50% अल्फा डी ग्लुकोज तयार होते. तर याचं जर स्पेसिफिक रोटेशन पाहिलं आता आपण, त्याचं स्पेसिफिक रोटेशन असते 52.5 डिग्री. किती, 52.5 डिग्री डेक्स्टो रोटेटरी असतो हा ग्लुकोज. आणि फ्रुक्टोज कोणता असतो, आपला लिओ रोटेटरी असतो. आणि फ्रुक्टोजचं रोटेशन असते -92.4. बघा, लक्ष ठेवा, मी आता जी इन्फॉर्मेशन सांगतो याच्यावर ऑब्जेक्टिव्ह हमखास असते. सुक्रोज इज कॉल्ड ॲज इनवर्ट शुगर, सुक्रोजला आपण इनवर्ट शुगर म्हणत असतो. त्याचं कारण काय माहिती आहे का, तर हे सुक्रोज जो असतो, सुक्रोज ओरिजिनली डेक्स्ट्रो रोटेटरी असतो. सुक्रोज हा ऍक्च्युअली काय असतो, डेक्स्ट्रो रोटेटरी, डेक्स्ट्रो रोटेटरी असतो. बरोबर आहे, पण जेव्हा आपण सुक्रोजचं ऍक्विअस सोल्युशन बनवतो, बघा लक्षात ठेवायचं, तर जेव्हा आपण सुक्रोजचं ऍक्विअस सोल्युशन बनवत असतो म्हणून आपण इथे सांगणार आहोत सुक्रोज, सुक्रोजला जेव्हा आपण हायड्रोलिसिस करतो, सुक्रोजचं जेव्हा आपण ऍक्विअस सोल्युशन बनवत असतो, कोणतं सोल्युशन, ऍक्विअस सोल्युशन, इट बिकम लिवो रोटेटरी. ते कसं होते, लिवो रोटेटरी, म्हणजे याचं साईन चेंज होते. हा ऍक्च्युअली प्लस साईन मध्ये होता सुक्रोज, है की नाही, सुक्रोज जेव्हा अनहायड्रस होता तेव्हा तो डेक्स्ट्रो रोटेटरी होता, क्लॉकवाईज डायरेक्शन ना प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करत होता. आणि जेव्हा त्याचं ऍक्विअस सोल्युशन बनवलं, जेव्हा त्याचं ऍक्विअस सोल्युशन बनवलं तर ते काय झालं, लिवो रोटेटरी झालं, म्हणजे त्याचं साईन चेंज झालं, मायनस साईन झालं, है ना. तर हे प्लस साईन जे ऍक्विअस सोल्युशन बनवल्यावर काय होत असते, मायनस साईन मध्ये कन्वर्ट होत असते, यालाच म्हणत असतात इन्वर्शन, म्हणून याला इन्वर्ट शुगर म्हणतात. आता असं झालं कळून तेही समजलं पाहिजे. आता तुम्हाला माहिती आहे की हे साईन का चेंज झालं, जेव्हा हा सुक्रोज डेक्स्ट्रो रोटेटरी होता ओरिजिनल, पण त्यांचा ऍक्विअस सोल्युशन बनवल्यावर तो लिओ रोटेटरी झाला. त्याचं कारण आहे की हे जे अल्फा डी ग्लुकोज तयार होत असते, हे अल्फा डी ग्लुकोज डेक्स्ट्रो रोटेटरी आहे, पण याचं रोटेशन किती आहे, प्लस 52.5 डिग्री मध्ये तो रोटेशन डेक्स्ट्रो रोटेटरी करतो ऍक्विअस सोल्युशन मध्ये. आणि जो बीटा डी फ्रुक्टोज आहे तुमचा, बीटा डी फ्रुक्टोज आहे, तो लिओ रोटेटरी आहे. आणि त्याचं लिओ रोटेशन किती आहे, -92.4. त्याच्यामुळे हे जे रिझल्टंट सोल्युशन आहे हे काय राहणार आहे, मायनस, कारण हे 52.5 कॅन्सल होईल या मायनस मधून, पण उरलेलं तर मायनसच राहील.
है ना, आणि म्हणून यांचं जे एक्वियस सोल्यूशन असते हे आपलं साइन चेंज करते, हे लिओ रोटेटरी बनते, म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला ते काय करतात, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन रोटेट करतात, है ना, लेफ्ट डायरेक्शन रोटेट करतात, आणि म्हणून यांना आपण इनवर्ट शुगर म्हणतो. क्लियर झालं? त्याच्यामुळे हे शुक्रोज विषयी तुम्हाला जे पॉइंट आहे ते क्लियर असले पाहिजे. पहिले तर आपल्याला शुक्रोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. शुक्रोज मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणकोणत्या कार्बन मध्ये आहे, एनोमरिक कार्बन मध्येच आहे, C1 C2. त्याच्यामुळे ग्लायकोसाइडिक लिंकेज आपण त्यांची सांगणार आहोत. तिसरी महत्वाची प्रॉपर्टी सांगणार आहोत की शुक्रोज हा रिड्युसिंग शुगर आहे का नॉन रिड्युसिंग शुगर आहे. तर शुक्रोजच एक डायसॅक्राइड आहे जो नॉन रिड्युसिंग शुगर आहे. नॉन रिड्युसिंग शुगर का आहे, कारण यांच्यामध्ये बोथ एनोमरिक कार्बन एटम्स बॉन्डिंग मध्ये इन्वॉल्व होत असतात. हे दोन्ही एनोमरिक कार्बन बॉन्डिंग मध्ये इन्वॉल्व होत असतात, है की नाही. म्हणून हे कसं आहे, नॉन रिड्युसिंग शुगर आहे. शुक्रोज हा इनवर्ट शुगरही आहे. इनवर्ट शुगर म्हणजे जे आपलं स्वतःचं स्पेसिफिक रोटेशन चेंज करते, म्हणजे तो ओरिजिनली शुक्रोज अनहायड्रस फॉर्म मध्ये जेव्हा राहते, म्हणजे त्याच्यात वॉटर जवळ नसते, तेव्हा तो डेक्स्ट्रो रोटेटरी असतो. शुक्रोज बेसिकली आर डेक्स्ट्रो रोटेटरी. बट वेन देअर एक्वियस सोल्युशन्स आर फॉर्म, शुक्रोजला जेव्हा आपण वॉटर मध्ये डिझॉल्व करू, इट गिव्स 50% अल्फा डी ग्लुकोज विच इज डेक्स्ट्रो रोटेटरी आणि 50% बीटा डी फ्रुक्टोज विच इज लिओ रोटेटरी. बट द रिझल्टंट रोटेशन बिकम निगेटिव्ह. त्याच्या एक्वियस सोल्युशन मध्ये जे रोटेशन असते हे एवढं रोटेशन कॅन्सल होईल प्लस वालं मायनस सोबत, पण बाकीचं उरलेलं मायनसच असेल कारण लिओ रोटेटरी जास्त आहे. अँड दॅट्स वाय द रिझल्टंट सोल्युशन बिकम लिओ रोटेटरी. आणि म्हणूनच द शुक्रोज चेंज इट स्पेसिफिक रोटेशन फ्रॉम प्लस टू मायनस, म्हणजे डेक्स्ट्रो रोटेटरी टू लिओ रोटेटरी, है ना. अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज इनवर्ट शुगर. म्हणून याला काय म्हणतो आपण, इनवर्ट शुगर. तर दिस इज अबाउट द शुक्रोज, स्ट्रक्चर ऑफ शुक्रोज. शुक्रोज विषयी मी पूर्ण इन्फॉर्मेशन सांगण्याचा प्रयत्न केली तुम्हाला. याच्यात प्रत्येक ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन तुमचा फिट होतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही डायसॅक्राइड्समध्ये शुक्रोजवर क्वेश्चन असते तर हे पूर्ण पॉईंट तुमच्या ब्रेनमध्ये फिट असले पाहिजे, तर तुम्ही करेक्ट आन्सर देऊ शकता. क्लिअर आहे? एकदम सोपा आहे. फक्त लिंकेज समजून घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही मोनोसॅक्राइडचे स्ट्रक्चर ड्रॉ करून पहा, तरच तुम्हाला डायसॅक्राइड्समधले स्ट्रक्चर ड्रॉ करता येईल. बरोबर आहे? म्हणून पहिली पायरी जर आपण चढलो तर आपल्याला वरतं जाता येईल, नाही तर आपण पहिलेच खाली जर चढता आलं नाही तर आपल्याला वरतं जाण्याचं हेच नाही राहणार, है ना. तर तसंच आहे, तुम्हाला डायसॅक्राइड पॉलिसॅक्राइडचे स्ट्रक्चर काढायचे असेल तर सुरुवातीला तुम्हाला मोनोसॅक्राइडचे स्ट्रक्चर ड्रॉ करता आले पाहिजे. आणि मी ते प्रिव्हियस लेक्चरमध्ये व्यवस्थित पद्धतीनं एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे झालं स्ट्रक्चर ऑफ शुक्रोज. आता आपण स्ट्रक्चर ऑफ माल्टोज पाहू. कोणतं पाहू? माल्टोज. क्लिअर आहे पर्यंत? आपण स्ट्रक्चर ऑफ डायसॅक्राइड्स मध्ये आता माल्टोजचं स्ट्रक्चर पाहू. सेकंड डायसॅक्राइड्स कोणता आहे आपला? माल्टोज. माल्टोज हा होमोडायसॅक्राइड आहे. म्हणून त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला सांगितलं आहे की आता आपण स्ट्रक्चर ऑफ बघा, लक्ष ठेवायचं आहे, स्ट्रक्चर ऑफ माल्टोज. कोणता पाहणार आहोत? माल्टोज. आता हा जो माल्टोज आहे हा होमोडायसॅक्राइड्स आहे. यांचाही फॉर्म्युला सेमच आहे. डायसॅक्राइड म्हटलं तर C12H22O11 हाच फॉर्म्युला आहे की नाही. तर या माल्टोजचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, काय केलं? हायड्रोलिसिस केलं, तर यांच्यापासून आपल्याला 50% अल्फा डी ग्लुकोज आणि 50% अल्फा डी ग्लुकोजच तयार होत असते. म्हणून अल्फा डी ग्लुकोज आणि अल्फा डी ग्लुकोज, त्याच्यामुळे हा होमोडायसॅक्राइड. काय आहे हा? होमोडायसॅक्राइड. क्लिअर आहे? म्हणजे सेम टाईपच्या मोनोसॅक्राइड युनिटनं बनलेला आहे. आता दुसरी इन्फॉर्मेशन कोणती माहिती पाहिजे की त्यांच्यामधली ग्लायकोसाइडिक लिंकेज. मी तुम्हाला सांगितलं आहे की आता पाठ काहीच करायचं आहे, ग्लायको यांच्यामधली कोणती लिंकेज माहिती पाहिजे आपल्याला? ग्लायकोसाइडिक लिंकेज. ग्लायकोसाइडिक लिंकेज, ग्लायकोसाइडिक लिंकेज.
आता ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणत्या कोणत्या कार्बन मध्ये आहे हे माहित पाहिजे. तर हे जे अल्फा डी ग्लुकोज आहे ना, तर या अल्फा डी ग्लुकोज मधला C1 अल्फा डी ग्लुकोज बघा, लक्षात ठेवायचं आहे. एक C1 कार्बन आयटम राहणार आहे आणि दुसरा कोणता राहणार माहितीये का, C4 कार्बन आयटम ऑफ अल्फा डी ग्लुकोज. C4 कार्बन आयटम ऑफ अल्फा डी ग्लुकोज. त्याच्यामुळे यांच्यामधली जी लिंकेज आहे ते C1 C4 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हटलं जात असते. ग्लायकोसाइडिक लिंकेज क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. तर बस आपल्याला एवढं माहिती पाहिजे, बाकी मग आपल्याला ह्या ग्लुकोजचे स्ट्रक्चर ड्रॉ करता आले पाहिजे, त्याच्यावर सारा खेळ. बघा आता मी हे स्ट्रक्चर ड्रॉ करतो, तर सर्वात पहिलं जे मी अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढतो आहे की नाही, अल्फा डी ग्लुकोजचं स्ट्रक्चर आता काढतो. दोन चार वेळेस तुम्ही काढलं तर ते तुमचं पार्ट होऊन जाईल. अशा प्रकारे अल्फा म्हटलं की OH बिलो द रिंग आहे की नाही, दोन नंबरचा कार्बन OH खाली असतो, तीन नंबरच्या कार्बनमध्ये OH अबव द रिंग असते, चार नंबरला खालीच असते, पाच नंबरमध्ये H आणि CH2OH असा फंक्शनल ग्रुप असतो, इथं फिक्स आहे. सिक्स नंबरमध्ये CH2OH हा झाला तुमचा अल्फा डी ग्लुकोज. आता सेम त्याच्या समोर असाच स्ट्रक्चर काढा अल्फा डी ग्लुकोज, बघा लक्षात ठेवायचं. सेम त्याच्या समोरच असं एक्झॅक्टली स्ट्रक्चर काढा. हा OH अल्फा पोझिशन असल्यामुळे OH बिलो द रिंग, सेकंड नंबरमध्येही OH बिलो द रिंग असते, थर्ड नंबरमध्ये अबव द रिंग असते, फोर्थ नंबरमध्ये बिलो द रिंग असते. हा फोर्थ नंबरचा कार्बन आहे, लक्षात ठेवायचं. याचं काम आहे आपल्याला C1 आणि C4 हे जॉईंट होणार आहे की नाही. त्याच्यानंतर C5 ऍज इट इज राईट आणि सिक्स नंबरचा CH2OH. तर हे झाला तुमचा अल्फा डी ग्लुकोज, हा झाला अल्फा डी ग्लुकोज आणि हा सुद्धा अल्फा डी ग्लुकोजच आहे, अल्फा डी ग्लुकोज आहे की नाही. त्यामुळं आता यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणत्या मध्ये आहे, C1 ऑफ वन अल्फा डी ग्लुकोज आणि C4 ऑफ अनदर अल्फा डी ग्लुकोज, यांच्यामधून वॉटर मॉलिक्युल काय होणार आहे निघून जाईल. आणि यामध्ये जे लिंकेज बनल त्यांना आपण कोणती लिंकेज म्हणतो, ग्लायकोसाइडिक लिंकेज म्हणणार. यांच्यामध्ये जे लिंकेज तयार होईल तर ही लिंकेज आता कोणती राहणार आहे तुमची, ग्लायकोसाइडिक लिंकेज. हा C1 कार्बन आयटम आहे आणि हा दुसऱ्या मॉलिक्युलचा C4 कार्बन आयटम आहे. त्याच्यामुळं C1 C4 अल्फा ग्लायकोसाइडिक लिंकेज यांच्यामध्ये असेल, ग्लायकोसाइडिक लिंकेज ज्याला म्हणत असतो आपण ग्लायकोसाइडिक लिंकेज. क्लिअर झालं मी काय सांगितलंय ते. अशा प्रकारे आता याच्यामध्ये C1 कार्बन आयटमचा एंड फ्री असते दुसऱ्या मॉलिक्युलच्या. तर लिंकेज समजली तुम्हाला, ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणती असते ते. त्याच्यानंतर आपण तिसरं महत्वाची प्रॉपर्टी कोणती सांगत असतो, यांची रिड्युसिंग प्रॉपर्टीज. काय सांगतो, रिड्युसिंग प्रॉपर्टीज. आता रिड्युसिंग प्रॉपर्टीज म्हणजे काय, की यांना जर आपण टॉलन्स रिएजंट याच्यामध्ये ऍड केला किंवा फिलिंग रिएजंट ऍड केला, कोणता टॉलन्स रिएजंट आपण याच्यामध्ये ऍड केला किंवा फिलिंग रिएजंट ऍड केला, काय केला, फिलिंग रिएजंट जर यांच्यामध्ये ऍड केला तर हे रिड्यूस होतात का, रिड्यूस होत नाही. तर तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये एक ॲनोमरिक कार्बन आहे पण दुसरा नॉन ॲनोमरिक कार्बन आहे, त्याच्यामुळे दुसरा जो ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे त्याचा C1 ॲनोमरिक एंड कसा आहे, फ्री आहे, हे ओपन होऊ शकते. C1 दुसरा जो ग्लुकोजचा अल्फा डी ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे त्याचा C1 जो ॲनोमरिक कार्बन आहे हे ओपन होऊ शकते आणि हा टॉलन्स रिएजंट आणि फिलिंग रिएजंट सोबत टेस्ट देऊ शकते, म्हणजे देते आहे की नाही. आणि म्हणून यांना आपण रिड्युसिंग शुगर म्हणत असतो, दे आर कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर, बघा लक्षात ठेवायचं. तर हे रिड्युसिंग शुगर का आहे असं जर क्वेश्चन विचारलं असेल तर सेकंड मॉलिक्युल ऑफ ग्लुकोज हॅव्हिंग फ्री C1 ॲनोमरिक एंड, यांच्यामध्ये C1 कार्बन ॲटमचं फ्री ॲनोमरिक एंड असते आणि विच इज रिड्यूस बाय टॉलन्स रिएजंट ऑर फिलिंग रिएजंट अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर, म्हणून आपण यांना रिड्युसिंग शुगर म्हणत असतो. तर दिस इज अबाउट द माल्टोज, याला आपण काय म्हणतो, माल्टोज स्ट्रक्चर ऑफ डायसॅक्राइड्स. क्लिअर आहे. आता असंच एक तिसरं स्ट्रक्चर आहे
कोणता आहे लॅक्टोज. तेही पाहून घेऊ आपण लॅक्टोजचं स्ट्रक्चर. काहीच पाठ करायची गरज नाही, एकदम सिंपल आहे स्ट्रक्चर ऑफ लॅक्टोज. हा जो लॅक्टोज डायसॅक्राइड्स आहे यांचं जेव्हा आपण स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत तर नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ लॅक्टोज. कोणाचं पाहणार आहोत आपण स्ट्रक्चर ऑफ लॅक्टोज. लॅक्टोजलाच काय म्हणत असतो आपण माहिती आहे ना, मिल्क शुगर म्हणत असतो. काय म्हणत असतो? मिल्क शुगर. यालाच आपण मिल्क शुगर सुद्धा म्हणतो लॅक्टोजला, है ना. तर शुक्रोजचा एक लॅक्टोजचा एक फॉर्म्युला सेम आहे, C12H22O11. आणि यांचा हायड्रोलिसिस केलं आपण, यांचा हायड्रोलिसिस केलं तर आपल्याला काय भेटते, 50% बीटा डी गॅलेक्टोज आणि बीटा डी ग्लुकोज, दोन्ही बीटा तयार होत असतात. आणि हा हिड्रोडायसॅक्राइड्स आहे, हिड्रोडायसॅक्राइड्स. क्लिअर आहे काय सांगितलं आहे हे? ते इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच आहे, आहे की नाही. आता दुसरी महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेजेस फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण आता यांना जोडायचं आहे आपल्याला. तर त्याच्यामुळे यांच्यामध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज कोणामध्ये होत असते? C1 कार्बन आयटम कोणाचा? ग्लुकोजचा का गॅलेक्टोजचा? तर लक्षात ठेवायचं आहे C1 कार्बन आयटम बीटा डी ग्लुको गॅलेक्टोजचा, गॅलेक्टोज बीटा डी गॅलेक्टोजचा, है की नाही. आणि C4 कार्बन आयटम बीटा डी ग्लुकोजचा, ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये काय होते? इन्वॉल्व होत असते. बस हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे. आता मी स्ट्रक्चर ड्रॉ करतो, स्ट्रक्चरसाठी माहिती आहेच आपल्याला. मग आपण सर्वात पहिल्यांदा गॅलेक्टोजचं स्ट्रक्चर करतो. गॅलेक्टोजचं स्ट्रक्चर ॲज इट इज ग्लुकोजच्या स्ट्रक्चर सारखंच आहे, फक्त कुठे बदल आहे ते सांगतो. हा C1 कार्बन आयटम बीटा असल्यामुळे OH कुठे दिसल? अबव द रिंग, बीटा असल्यामुळे. सेकंड नंबरच्या कार्बन मध्ये OH खालच्या साईड, थर्ड नंबरच्या कार्बन मध्ये OH वरच्या साईड. आता गॅलेक्टोज आणि ग्लुकोज मध्ये फरक या C4 कार्बन आयटम मध्ये. तर हा जो C4 कार्बन आयटम आहे, है की नाही, इथे आता OH अबव द रिंग, हे झालं गॅलेक्टोज. बरोबर आहे, बाकी सेम आहे, जसं तुमचा ग्लुकोज होता तसाच आहे, फक्त कुठे बदल आहे माहिती आहे ना, गॅलेक्टोज मध्ये हा C4 कार्बन आयटम मध्ये OH ग्रुप. याला म्हणतो आपण, हे पोझिशन तुमची आहे म्हणून बीटा, बीटा डी गॅलेक्टोज. काय म्हणतो आपण याला? बीटा डी गॅलेक्टोज. लक्षात ठेवायचं आहे C1 कार्बनचं जे OH ग्रुपचं कॉन्फिग्रेशन आहे तिथं चेंज आहे, ग्लुकोजच्या आणि गॅलेक्टोजच्या, बाकी काही बदल नाही आहे. त्यानंतर याच्या समोर आपण आता बीटा डी ग्लुकोज करू. बीटा डी ग्लुकोज काढत असताना सेम पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर काढसा, 6 मेंबर पायरॅनोज रिंग स्ट्रक्चर. बीटा असल्यामुळे OH अबव द रिंग, सेकंड नंबरचा OH बिलो द रिंग, थर्ड नंबरचा OH अबव द रिंग, फोर्थ नंबरचा OH बिलो द रिंग, फिफ्थ नंबर मध्ये CH आणि सिक्स नंबर मध्ये CH2OH. तर हा झाला तुमचा बीटा डी ग्लुकोज. बरोबर आहे. आता यांचा अल्फा डी ग्लुको गॅलेक्टोजचा C1 कार्बन आयटम आणि याचा C4 कार्बन आयटम, हे आहे की नाही, हे ग्लायकोसाइडिक लिंकेज तयार करतील. इथून H आणि इथून OH निघून जाईल आणि हे ऑक्सिजन सोबत लिंकिंग करत, समजलं लक्षात आलं. त्याच्यामुळं हे जे लिंकिंग दाखवतो मी ग्लायकोसाइडिक लिंकेज, बरोबर आहे. तर ही ग्लायकोसाइडिक लिंकेज व्यवस्थित समजून घ्या, C1 आणि C4 कार्बन आयटम मध्ये कशी होत असते. तर अशा प्रकारे हे C1 कार्बन आयटम कोणाचा? अल्फा डी गॅलेक्टोजचा. आणि हा C4 कार्बन आयटम, हा C4 कार्बन आयटम बीटा डी ग्लुकोजचा, हा C1 कार्बन आयटम अल्फा डी गॅलेक्टोजचा, बीटा डी गॅलेक्टोजचा, हे ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये भाग घेतात. म्हणून हे ग्लायकोसाइडिक लिंकेज जे तयार होत असते, ग्लायकोसाइडिक लिंकेज जे तयार होत असते ते C1 आणि C2 बीटा ग्लायकोसाइडिक लिंकेज असते. क्लिअर झालं मी काय म्हटलंय ते? अशा प्रकारे. तर हे झालं कोणाचं स्ट्रक्चर? लॅक्टोजचं. आता तुम्हाला हा तिसरा पॉइंट सांगायचा आहे की हे रिड्युसिंग शुगर आहे, रिड्युसिंग शुगर आहे का नॉन रिड्युसिंग शुगर आहे, म्हणजे यांच्यामध्ये मी टॉलरन्स रिएजंट ऍड केला आणि फिलिंग रिएजंट ऍड केला तर हे रिड्युस होते का? बघा, तुमच्या कोणता रिएजंट?
टॉलन्स रिएजंट आपण ऍड केला किंवा फिलिंग रिएजंट ऍड केला, कोणता फिलिंग रिएजंट, तर हे रिड्यूस होतात का? होतात का रिड्यूस? सांगा, होतात. का बरं रिड्यूस होतात? कारण दुसरा जो ग्लुकोजचा मॉलिक्युल आहे त्याचा सी वन एनोमरिक एंड फ्री आहे, आणि फ्री असल्यामुळे तो टॉलन्स रिएजंट किंवा फिलिंग रिएजंट सोबत कंबाईन होऊन टेस्ट देते, पॉझिटिव्ह टेस्ट, आणि दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर. म्हणून यांना काय म्हणतो आपण? रिड्युसिंग शुगर म्हणत असतो. समजलं लक्षात आलं? दे आर कॉल्ड ॲज रिड्युसिंग शुगर, आहे की नाही? आणि हे जे तुमचे लॅक्टोज आहे दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज मिल्क शुगर. काय म्हणतो आपण? मिल्क शुगर. कारण हे जे कार्बोहायड्रेट्स आहे ते या मिल्कमध्ये सापडत असते, हा कार्बोहायड्रेट्स. क्लिअर आहे? तर दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ डायसॅक्राइड्स इन अवर सिलेबस. आपल्या सिलेबसमध्ये जे तीन स्ट्रक्चर दिलेले आहे डायसॅक्राइडचे, एक शुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज, या तिघाचेही डायसॅक्राइडचे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केले. यांची मेन आहे ग्लायकोसाइडिक लिंकेज. द लिंकेज बिटवीन टू मोनोसॅक्राइड्स थ्रू ऑक्सिजन ॲटम इज कॉल्ड ॲज ग्लायकोसाइडिक लिंकेज. फक्त शुक्रोजमध्येच सी वन सी टू ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे, बाकी माल्टोज आणि लॅक्टोजमध्ये सी वन सी फोर ग्लायकोसाइडिक लिंकेज आहे. शुक्रोज हा नॉन रिड्युसिंग शुगर आहे आणि माल्टोज आणि लॅक्टोज हा रिड्युसिंग शुगर आहे. तर ते रिड्युसिंग का आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांचं सी वन एंड फ्री असते दुसऱ्या मॉलिक्युलचं एनोमरिक एंड, आणि दॅट्स वाय दे कंबाईन विथ टॉलन्स अँड फिलिंग रिएजंट टू गिव्ह पॉझिटिव्ह टेस्ट. ओके, तर दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ डायसॅक्राइड्स इन कार्बोहायड्रेट्स. हे डायसॅक्राइडचे स्ट्रक्चर झाले. आता आपल्याला पॉलीसॅक्राइडचे स्ट्रक्चर पाहायचे आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करणार आहोत. ओके.